Hello student, welcome to the second part of the metallic bond. In this video, we are going to cover the properties of metallic bond. Okay, so one by one, we will see the properties of metallic bond. First property is metals are hard. Why metals are hard? Are you knowing what is hard? Hardness? Hardness means क्या होता है hardness? Hardness means it is the ability of metal to resist the wear or abrasion. Wear or abrasion. What is that wear or abrasion? Okay, wear बोले तो it is not काय म्हणतात मराठी मध्ये सांगायचं झालं तर wear म्हणजे झीज. Okay. And abrasion means ओरखडला जात नाही. ओरखड आपण जर आता nail ने जर scratch केलं तर ओरखडलं जात नाही. ओके, त्याला म्हणायचं एबरेजन. सो मेटल्स हे कसे आहेत? हार्ड. व्हॉट इज हार्ड? हार्ड म्हणजे काय? हार्ड इट इज द एबिलिटी ऑफ द मेटल. हार्डनेस इट इज द एबिलिटी ऑफ मेटल विच रेजिस्ट. रेजिस्ट म्हणजे काय करतो? अपोज करतो. कशाला? झीज व्हायला पण आणि एबरेजन पण होऊ देत नाही. इझिली ओरखडला काढला जाऊ शकत नाही. त्याला म्हणायचं आपण हार्ड. ओके, सो व्हाय दे आर मेटल्स आर द हार्ड. सो we will see why metals are the hard. Okay, see here, greater number of valence electron for the delocalization, the stronger is the metallic bond. See, there are the number of valence electron for the delocalization. Okay, samjha ek majhyakade metal che sheet hai kiwa ek thokla hai, tyachyavar jar mi marlo tar te break hoto ka? Nahi break hot. हार्ड आहे ते. काय होईल? एक वेळ त्याच्या पुढे, आता समजा ही एक मेटलमध्ये कसे असे वेगवेगळे असे लेअर असतात एकमेकांच्या, प्रत्येकांची ही लेअर आहे. समजा मी जर ह्याच्यावर मारलं तर काय होणार आहे? ही लेअर इथे येऊन ॲडजस्ट होणार आहे. ओके, ब्रेक होणार नाही, त्याचं क्रिस्टल डिस्ट्रॉय करणार नाही, त्याचं स्ट्रक्चर डिस्ट्रॉय करणार नाही. तर ही जी लेअर आहे याची पोझिशन फक्त चेंज होत आहे आणि याची हे येऊन इट विल ऑक्युपाय द पोझिशन हियर. ओके, सो ग्रेटर द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन फॉर द डिलोकलायझेशन and stronger is the metallic bond. Metallic bond stronger असल्यामुळं तो break होत नाही. ओके, आणि दुसरं रिझन काय? स्मॉलर साईज ऑफ कर्नल. ओके, बघा इथे कर्नल कशाला म्हणतो आपण? हा न्यूक्लियस असतो, त्यानंतर हे के शेल आणि त्याच्या पुढे एल सेल. कर्नल्स आर द स्टेबल, त्यांचं ऑक्टेट पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे त्यांचं साईज कमी असतं. ओके, ग्रेटर स्मॉलर साईज ऑफ कर्नल ऑफ द मेटल ॲटम अँड ग्रेटर इज द अट्रॅक्शन फॉर द डीलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. ऑलरेडी आय सेड टू यू मेटॅलिक बॉन्ड, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मेटॅलिक बॉन्ड कसा फॉर्म होत असतो डीलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन किंवा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आणि कर्नलमधल्या अट्रॅक्शनमुळे. हे अट्रॅक्शन इतकं स्ट्रॉंग असतं की ते इझिली बॉन्ड ब्रेक होत नाही. जसं मी सांगितलं, इथं जर आता हे एकमेकांच्या वर लेअर असतात, समजा मी इथून जर हॅमरनं जर मारलं तर काय होणार आहे? हे तुटणार आहे का? नाही. काय होईल? हा याची पोझिशन चेंज करेल, इथं पुढे येऊन तरी बसेल. ओके, किंवा हे जर मी मारलं तर ही जी आहे ही डिस्प्लेस होईल, ही लेअर इथं जाईल आणि वरची लेअर खाली येणार आहे. ओके, त्यामुळं मेटल्स कसे आहेत? दे आर दी हार्ड. आणि हे हार्ड या प्रॉपर्टीमुळे, बिकॉज ऑफ दिस हार्डनेस मेटल्स इट इज यूज फॉर मेकिंग द मशनरी. मोस्टली बघितलं असेल सगळे आयनपासून बनलेले असतात, लोह लोखंडापासून बनलेले असतात. ओके, दीज आर प्रिपेअर्ड फ्रॉम दी आयन. मशनरी पार्ट्स असतील किंवा बिल्डिंग मटेरियल रिक्वायर्ड फॉर दी कन्स्ट्रक्शन, all these are the prepared from the metals because they are have because metal is having the property hardness. Okay, so always remember tungsten. Okay, tungsten is the hardest metal. Tungsten symbol ka tungsten sa, the symbol of tungsten is W and softest metal is the potassium K. Potassium is the softest metal. Okay, so this is the first property, that is metals are the hard. Why metals are hard? Because there is a strong attraction between the delocalized electron and the metal positively charged core mana kiwa metal cha ion mana. Okay, second property that we are going to see is that metals are the lustrous. Lustrous manje kay? They are having one kind of chakaki. They are lustrous, they are having the brightness. Why they are लस्टरस? कशामुळे ते लस्टरस असतात? समजा हे मेटल आहे माझ्याकडे, या मेटलमध्ये हा इलेक्ट्रॉन, ही ग्राउंड स्टेट म्हणूया आपण, जी एस दॅट इज द ग्राउंड स्टेट अँड दिस इज द एक्साइटेड स्टेट म्हणूया. समजा इलेक्ट्रॉन इथं आहे माझा, हिअर इज माय वन इलेक्ट्रॉन. ओके, व्हेन लाईट इज गोइंग टू फॉल ऑन दॅट इलेक्ट्रॉन, जेव्हा याच्यावर लाईट फॉल होते, पडते याच्यावर,
प्रकाश जेव्हा पडतो तेव्हा काय होतं, दिस इलेक्ट्रॉन गेट एक्साइटेड, हा इलेक्ट्रॉन याची एनर्जी वाढते. एनर्जी हे ग्राउंड स्टेटला असताना याची एनर्जी कमी असते, एनर्जी वाढल्यामुळे हा काय होतो एक्साइटेड स्टेटला जातो. इथे त्याच्या एक्साइटेड स्टेटला जातो आणि इथे येतो. जेव्हा तो हा इथे अनस्टेबल असतो, जेव्हा तो पुन्हा ग्राउंड स्टेटला येतो, दॅट टाइम इट इज गोइंग टू इमिट द रेडिएशन इन द फॉर्म ऑफ लाईट. लाईट हे जे आहे एक्साइटेड इलेक्ट्रॉन जेव्हा ग्राउंड लेवलला येतो तेव्हा रेडिएशन इमिट करतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांना एक चकाकी असल्यासारखं, लस्टरस असल्यासारखं दिसत असतं. ओके, इथं बघ, दिसते तुम्हाला, दिस इज दी मेटल ब्लॉक, दीज आर दी पॉझिटिवली चार्ज कर्नल अँड नेगेटिव्ह आर दी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हेन दॅट लाईट फॉल ऑन दॅट दिस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ओके, दे आर गोइंग टू गेट एक्साइटेड. एक्साइटेड होतात आणि पुन्हा जेव्हा ते ग्राउंडला येतात तेव्हा ते काय करतात, रेडिएशन इमिट करतात. आणि रेडिएशन इमिट केल्यामुळे आपल्याला काय दिसतं, त्याचा सरफेस असा लस्टरस दिसत असतो, हं, त्यांना चकाकी असल्यासारखं दिसत असते. सो दिस इज अबाउट दी सेकंड प्रॉपर्टी. नेक्स्ट थर्ड प्रॉपर्टी, मेटल्स आर द डक्टाईल अँड मॅलिएबल. डक्टाईल अँड मॅलिएबल, डक्टाईल म्हणजे काय, डक्टाईल म्हणजे ज्यापासून आपण काय काढू शकतो, वी कॅन ड्रॉ दी वायर फ्रॉम दॅट. ओके, वी कॅन ड्रॉ दी वायर फ्रॉम दॅट मेटल, इट इज कॉल्ड दी डक्टाईल. अँड मॅलिएबल म्हणजे काय, पत्रा बनवता येतो. इट कॅन बी हॅमर्ड, हॅमर्ड न ठोकून त्याला काय करू शकता तुम्ही, त्याला शीटमध्ये कन्वर्ट करू शकता. समजा माझ्याकडे हा मेटलचा ब्लॉक आहे, ओके, माझ्याकडे काय, हे एक बिस्किट आहे, असं गोल्ड बिस्किट आहे, अँड बाय हॅमरिंग आय कॅन कन्वर्ट इट इन टू दी थिन शीट, पातळ असं पत्रा देखील तयार करू शकते. ओके, सो मेटल्सची ही नेक्स्ट प्रॉपर्टी, थर्ड प्रॉपर्टी आहे मेटलची, दॅट इज दीज आर दी डक्टाईल. डक्टाईल मीन्स वॉट, यू कॅन ड्रॉ दी वायर फ्रॉम इट. ओके, अँड वॉट इज मॅलिएबल, मॅलिएबल मीन्स बाय हॅमरिंग इट कॅन बी कन्वर्टेड इन टू दी शीट, इट इज कॉल्ड दी मॅलिएबल. ओके, मेटल्स कॅन बी बीटन इन टू दी शीट्स अँड ड्रॉन इन टू दी वायर्स बिकॉज, सी हियर, नाव आय विल एक्सप्लेन यू हियर, दिस इज द क्रिस्टल ऑफ मेटल. हे सगळे मेटलचे आयटम आहेत. ओके, आणि याच्यामध्ये छोट्या छोट्या याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. नाव सी, इफ आय एम गोइंग टू अप्लाय दी फोर्स हियर, इथं जर मी फोर्स अप्लाय केलं तर काय होणार आहे, ही लेअर मूव्ह होतीये, पूर्ण लेअर ब्रेक होते का, क्रिस्टल डिस्ट्रॉय होत नाहीये. फक्त काय होतं, मगाशी सांगितल्याप्रमाणे फोर्स अप्लाय केल्यावर ही जी लेअर आहे इट इज गोइंग टू ॲडजस्ट हियर, पुढे मागं होत असते, त्यामुळे याच्यापासून तुम्ही थिन वायर्स पण काढू शकता. आता मी जर वरून फोर्स अप्लाय केलं तर आय कॅन कन्वर्ट इट इन टू दी शीट. ओके, शीटमध्ये कन्वर्ट, पत्रा ठोकून पत्रा करू शकते. ओके, इथं दिसतंय तुम्हाला कॉपरच्या वायर्स आहेत, हां, आणि हिअर इज दी अल्युमिनियम फॉईल, अल्युमिनियमचं असं रोल केलेलं पत्रा वगैरे दिसतंय तुम्हाला. सो इट कॅन बी बेटन इन टू दी शीट, शीट करू शकता किंवा वायर्स काढू शकता. बिकॉज व्हेन फोर्स इज अप्लाइड the position of adjacent layer of the metallic kernel is altered without destroying the crystal. When you are going to apply the force, its position is just altered. Okay, फक्त position change होतीये. Okay, so crystal destroy होत नाही, त्यामुळे आपण metals ductile आणि malleable आहेत असं म्हणू शकतो. Next property is that metals are the good conductor of electricity. Metals are the good conductor of electricity. And you are knowing, see here, I am going to draw the simple structure here. This is the copper, okay, copper metal, copper kernel. Here are the lot of valence electrons are there. So many copper kernels are there, valence electrons are there. Okay, when I am going to apply the potential, okay, potential, suppose this is the negative and this is the positive. So when I am going to apply the potential difference across this metal, copper metal, that time these negative electrons move towards the positive electrode. काय होईल, जेव्हा मी करंट पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करेल तेव्हा हे नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन कुणाकडे अट्रॅक्ट होतील, कुठल्या इलेक्ट्रोडकडे, पॉझिटिव्हकडे. मग हे गेल्यानंतर इथून पुन्हा जे इलेक्ट्रॉन येणार आहेत, नेगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून जे काही इलेक्ट्रॉन येणार आहेत, ते ह्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची पोझिशन घेत असतात. अँड देर इज अ कंटिन्युअस मुवमेंट, दॅट्स वाय दी मेटल्स आर दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. गेटिंग टू मी, सी हियर, दीज आर दी कर्नल अँड दीज आर दी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, व्हेन यू आर गोइंग टू अप्लाय दी पोटेन्शियल डिफरन्स, जेव्हा तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करणार आहे, तिथे हा पॉझिटिव्ह पोल आहे किंवा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणा आणि हा नेगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणा. ओके, दॅट टाइम वॉट इज हॅपनिंग, दीज नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स दे आर मुव्हिंग, कुठे, नेगेटिव्ह कुणाकडे मूव्ह होतील, नेगेटिव्हकडे मूव्ह होणार का, नाही, नेगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स ते पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे मूव्ह होतात. आणि मग ही जी व्हॅलन्स, जी व्हॅकंट स्पेस क्रिएट झालेली असते, ती पुन्हा या इकडून येणारे नेगेटिव्ह इलेक्ट्रोडकडून येणारे इलेक्ट्रॉन ऑक्युपाय करत असतात.
See the here, the presence of mobile electron causes the electrical conductivity. Okay, this mobile electron, baga apan kiti word vaparlelet, we have called this as a sea of electron, cloud of electron, delocalized electron. Now another word is that mobile electron. Okay, this free mobile manje, they can free anywhere. Okay, these mobile electrons are responsible for the electrical conductivity. Okay, in MCQ question is asked, metals are the good conductor of electricity because of protons, neutrons, mobile electron, okay, or none. Mobile electron pan vicharu shaktat, or sometime it is called delocalized electron. Okay, when potential difference is applied across the metal, free mobile electrons in metallic crystal start moving towards the positive electrode. Already I mentioned you, so these are moving towards the positive electron, and the electrons coming from this negative electrode simultaneously replaces this electron. Okay, mag ही प्लस वेकेंट झालेली स्थिति occupy करत असतं. Okay, so this is about the metals are the good conductor of electricity. Next, metals are the good conductor of good thermal conductor. Thermal means heat. Before this we have seen the electrical conductivity, now we are going to see the heat. Okay, suppose you can see here I am having the one strip of metal and I am going to heat from here. मी इथून हीट करते, सुरुवातीला कशी आहे पूर्ण थंड आहे. हां, हे काय आहे, हे रेड कलरचे दिसतायत, दीज आर दी मोबाईल इलेक्ट्रॉन म्हणा, और यू कॅन कॉल इट एज अ डीलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, और सी ऑफ इलेक्ट्रॉन, क्लाउड ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, अँड ऑलरेडी आय सेड टू यू दीज इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दे आर फ्री टू मूव एनीवेअर इन दिस क्रिस्टल. या क्रिस्टल मध्ये ते कुठेही फ्रीली मूव होऊ शकतात, मूव होतात. ओके, बट आय एम गोइंग टू हीट हियर, दॅट टाइम द कायनेटिक एनर्जी ऑफ दिस व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इन्क्रीज्ड. इथं मी हीट करते, त्यामुळे काय होणार आहे, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळं हे काय होणार आहेत, ह्या हॉट पार्ट पार्टकडून कूलर पार्टकडे काय होत जाणार आहेत, मूव्ह होत जाणार आहेत. त्यामुळे बघा, जेव्हा आपण कुठलं घरी देखील आपण कुठलं भांडं जर हीट करायला ठेवलं, वरचा पार्ट आधी गरम होतो का, नाही, आधी बॉटमचा पार्ट गरम होतो. ओके, मग हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जसे जसे मूव्ह होतील वर, तसं तसा वरचा पार्ट देखील गरम व्हायला स्टार्ट होतो. ओके, व्हेन मेटल इज हीटेड द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इन दिस रिजन इन्क्रीजेस. सिन्स इलेक्ट्रॉन्स आर फ्री अँड मोबाईल, दिस एनर्जेटिक इलेक्ट्रॉन मूव्ज रॅपिडली टुवर्ड्स दिस कूलर पार्ट. या कूलर पार्टकडे मूव्ह होतात, हा हॉटर पार्ट असतो, आणि नंतर जसे जसे याची कायनेटिक एनर्जी वाढते तसे हे मूव्ह व्हायला लागतात. इकडे मूव्ह झाले की हा देखील पार्ट काय होत असतो, हॉट होत असतो. सो दिस इज बिकॉज दॅट मोबाईल इलेक्ट्रॉन और व्हॅलन्स इलेक्ट्रॉन और डीलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. ओके, दॅट्स वाय द मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ हीट ऑल्सो. ओके, see here I have shown the animation little bit, means kinetic energy is increased. Okay, next, this is the general properties. These are having the beautiful attractive colors. You can see the gold is having attractive color, silver is also having the color, copper is also having peculiar color, this is aluminium, and metals having high melting and boiling point, and they are having the high density. So all these are the properties of metal. Okay, so thank you, this is about that metallic bond.